संजय लीला भंसाली निर्मित विवादित फिल्म पद्मावती। अब पूरे भारतवर्ष में क्षत्रिय समाज के साथ मिलकर हिंदू संस्थाओं ने पुरजोर विरोध किया और कह रहे हैं कि संजय लीला भंसाली की फितरत है देश के इतिहास के साथ खिलवाड़ करना और हिंदू संस्कृति को गलत दिखाना। हमारी चुप्पी हमारी कमजोरी नहीं है, राजपूत स्त्री का नहीं भारतीय अस्मिता का सवाल है, स्त्री के मान सम्मान का सवाल है। अहिंसा जरूरी है लेकिन हिंसा मजबूरी है। हिंदुओं के मान सम्मान के लिए राष्ट्रीय अस्मिता के लिए पद्मावती फिल्म का विरोध करते हैं। यदि हम इतिहास नहीं बना सकते तो इतिहास को तोड़ मरोड़ने का अधिकार किसी को नहीं है। प्रदर्शनकारियों ने कहा कि इतिहास से खिलवाड़ करने वाली इस फिल्म को हम सिनेमा घरों में प्रदर्शित नहीं होने देंगे। पुणे जिले के रिटेल व्यापारी संघ के अध्यक्ष सचिन भाऊ न्यूगुणे ने भी अखिल राजस्थान महासंघ को अपना पूरा सहयोग देने व इस मोर्चे में व्यापारियों से ज्यादा संख्या में आने का आह्वान किया। और सचिन भाऊ न्यूगुणे ने कहा कि पूरे महाराष्ट्र में फिल्म पद्मावती का हम इसलिए विरोध कर रहे हैं कि इसमें हमारे इतिहास के साथ खिलवाड़ किया गया है। मैं हमारी संस्कृति नारी सम्मान का अपमान नहीं होने दूंगा जिससे हम इस फिल्म का विरोध कर रहे हैं और 25 नवंबर को राजस्थान अखिल समाज संघ के नेतृत्व में जिला कलेक्ट्रेट को ज्ञापन देंगे। उन्होंने इस पिक्चर पर बैन लगाने की मांग करेंगे जिससे हमारी संस्कृति के साथ कोई और खिलवाड़ न कर सके। जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही। तर त्या मालकांनी जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तिथं जाळपोळ होईल, बोटफोड होईल, तर त्याला संपूर्णपणे ते जबाबदार आहे। समाजाचा किंवा क्षत्रिय समाजाचा हिंदू समाजाचा कोणीही माणूस त्याला जबाबदार राहणार असं आमच्याकडून आव्हान केलं आहे। तर हे मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्याच्या अंतर्गत पुणे शहरातील विविध हिंदू संघटना, राष्ट्रवादी संघटना, ज्या पूर्ण संघटना पाठिंबा देणार आहेत त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे। याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस, मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, त्यानंतर त्याच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आहेत, त्यानंतर सेन्सर बोर्ड, या सर्वांना निवेदन आम्ही दिलेलं आहे। काहींना पोचलेलं आहे, काहींना द्यायचं आहे, ते निवेदन आम्ही देणार। आणि हा पिक्चर प्रदर्शित होऊ नये याच्याकरता जो काही आम्हाला त्याग लागेल, जे काही सहकार्य लागेल, त्या सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन त्याला पूर्णतः विरोध करणार आहे। हा पिक्चर रिलीज आहे तर पूर्णतः बंदची मागणी आम्ही करतोय, कारण का इथून पुढे कुणीही इतिहासाची छेडछाड करू नये। इतिहास आम्ही घडू शकत नाही पण इतिहास मात्र बिघडू देणार नाही, हा आमचा शब्द राहील। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जसं बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज पूर्ण राज्यामध्ये त्याचा बॅन केलेला, तसं आम्ही देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राला ह्या पिक्चरमध्ये बंदी आणावी आणि बॅन करावा। हा कुठेही कॅटचात न करता पूर्णतः बंदी, म्हणजे इथून पुढे कोणीही इतिहासाची छेडछाड करणार नाही, तो प्रयत्न सुद्धा होणार नाही, अशी आमचं एक निवेदन आणि त्यांना विनंती राहील।